नमस्कार विद्यार्थ्यांनो, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, जुनियर विभाग, सौ स्वाती पाटील मॅडम मराठी विषयाचं अध्यापन करीत आहेत। विद्यार्थ्यांनो, 12वी पाठ्यपुस्तकातील माहिती उपयोजित मराठीतील माहितीपत्रक हा जो पाठ आहे तो आपण पाठीमागील दोन व्हिडिओमध्ये एक स्वरूप आणि गरज हा व्हिडिओ पाहिलेला आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत। आता आज आपण या तिसऱ्या व्हिडिओमध्ये साहजिकच एखाद्या शैक्षणिक संस्थेचं माहिती पत्रक जर बनवायचे असेल तर त्याचे मुद्दे कसे असावेत हे आज आपण पाहणार आहोत। शैक्षणिक संस्थेचं माहिती पत्रक बनवत असताना साहजिकच यामध्ये संस्थेचे बोधचिन्ह व बोधवाक्य असावे। एक आकडा संस्थेचे बोधचिन्ह व बोधवाक्य असावे। साहजिक आहे, शैक्षणिक संस्थेचं माहिती पत्र बनवतोय त्याच्यासाठी त्या संस्थेचं बोधचिन्ह काय आहे, बोधवाक्य काय आहे हे त्यामध्ये येणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा आहे संस्थेचं नाव, पत्ता दो। पत्ता, स्थापना वर्ष, स्थापना वर्ष, त्याचबरोबर दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर ईमेल असावा, वेबसाईट असावी, कोणत्याही शैक्षणिक संस्थेचं माहिती पत्र बनवताना त्या संस्थेचं नाव, पत्ता असावा, स्थापना वर्ष कधी स्थापन केलेलं आहे, त्याचा दूरध्वनी क्रमांक काय आहे, त्याचा मोबाईल क्रमांक आहे कोणता आहे संपर्कासाठी, ईमेल काय आहे, वेबसाईट कोणती आहे याची त्यामध्ये नोंद असावी। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे महाविद्यालयाचे नाव, पत्ता, स्थापना वर्ष, स्थापना वर्ष, त्याचबरोबर त्याचाही दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट, त्या संस्थेतील एखाद्या महाविद्यालयामध्ये एखादी शाखा जर त्या ठिकाणी सुरू करायची असेल तर त्या महाविद्यालयाचं नाव असावं, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि वेबसाईट असावी। शासकीय मान्यता व मंजुरीविषयी संक्षिप्त माहिती असावी। शासकीय मान्यता, पुढचा मुद्दा आहे
शासकीय मान्यता व मंजूरी विषय माहिती असावी, त्याचबरोबर प्राथमिक माहिती असावी, थोडक्यात पार्श्वभूमी त्यामध्ये सांगावी, आवश्यक ती सांख्यिकीय माहिती द्यावी, सांख्यिकी सांख्यिकीय माहिती त्या महाविद्यालयाची संस्थेची असावी, एखादा उपक्रम असावे, कोणतं असावे उपक्रमाचे त्यामध्ये नोंद असावी, सात पारितोषिके, आठ फोटो यांचीही त्याच्यामध्ये मांडणी केलेली असावी, नऊ आहे भविष्यकालीन योजना असाव्या, वसतिगृहाची नोंद असावी, दहा वसतिगृहाची त्यामध्ये नोंद असावी, परंतु ही माहिती देत असताना त्यात सत्यता हवी, महत्त्वाचा मुद्दा आहे सत्यता हवी, चुकीची माहिती द्यायची नाही, जर आपण एखाद्या संस्थेचं माहितीपत्र शैक्षणिक संस्थेचं करत असेल, महाविद्यालयाचं एखादं शाखा त्या ठिकाणी नव्यानं सुरू करत असेल, तर आपल्याला त्या संस्थेचं माहितीपत्र तयार करताना किंवा त्या विद्यालयाचं माहितीपत्र तयार करताना त्यामध्ये बोधचिन्ह बोधवाक्य असावे, नाव पत्ता स्थापना वर्ष दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल वेबसाईट असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर शासकीय मान्यता मंजुरीविषयक माहिती असावी, सांख्यिकी माहिती असावी, वसतिगृह असावे, वेगवेगळे उपक्रम असावे त्याची माहिती असावी, पारितोषिके असावे, फोटो भविष्यकालीन योजना काय आहे त्याची माहिती असावी, शिक्षकांविषयी माहिती असावी, प्रत्येक त्या ठिकाणी जो कला शाखा वाणिज्य शाखा किंवा त्या ठिकाणी सहाय्यक शाखा असेल तर त्यानुसार त्याची विभागणी माहिती देणं गरजेचं आहे, पण ही माहिती देत असताना त्यामध्ये सत्यता हवी, खोटेपणा नको, तरच ग्राहक काय करणार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती पाहून त्या तुमच्या संस्थेकडे आकर्षित होणार आहे आणि ती त्या संस्थेमध्ये येऊन किंवा त्या शाखेमध्ये येऊन आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकणार आहेत. तर आता आपल्याला या ठिकाणी आणखी एक गोष्ट पाहिजे आहे, आता आपल्या कॉलेजचं एक माहितीपत्रक आहे, अकरावीच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे, बारावीच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे, आपण एक माहितीपत्रक खरेदी केलेलं होतं, त्यातून फॉर्म आपण काढून तो फॉर्म ॲडमिशन फॉर्म प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरलेला होता, ते माहितीपत्रक जे आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते, अशा स्वरूपाचं माहितीपत्रक असतं, बारकाईनं बघा, ह्या हे फ्रंट पुढचं पेज आहे आणि हे पाठीमागचं पेज आहे, साहजिक आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हे माहितीपत्रक चित्ताकर्षक कसं आहे, आपल्या मनामध्ये उत्कंठा वाढवणारं असं कसं आहे, आणि तुम्हीही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो साहजिकच आपलं जे माहितीपत्रक आहे ते पहा, अभ्यासा आणि अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक माहितीपत्रक दिलेलं आहे, त्या माहितीपत्रकाप्रमाणे हुरडा पार्टीचं माहितीपत्रक दिलेलं आहे, तुम्ही एखाद्या वस्त्रालय एखादं लक्ष्मी वस्त्रालय म्हणा त्याप्रमाणे तुम्ही काय करा, एक माहितीपत्र तयार करा, त्यामध्ये मोबाईल क्रमांक टाका, वेबसाईट टाका, ईमेल टाका, चित्र काढता आलं छोटंसं तर चित्र काढा, वेगळी वैशिष्ट्ये काय तुम्हाला त्याची देता आली तर ती त्याखाली मांडा, त्याचबरोबर त्या माहितीपत्रकामध्ये कायदेशीर माहिती आहे ती तर सत्य असावी, त्याच्यामध्ये खोटे पण असू नये, आकर्षक रंगरंगोटी केली तर ते जरा जास्त चित्ताकर्षक होईल आणि त्या ठिकाणी ग्राहक म्हणजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी ती माहितीपत्र वाचून त्या उत्पादनाकडे वळणार आहोत. विद्यार्थ्यांनो आज आपला जो हा पाठ आहे माहितीपत्र,
भाग एक दोन आणि आजचा तिसरा भाग आहे तो इथं संपलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही काय करावा, माहितीपत्रकाचा अभ्यास करावा.